मध्ये हिंदू हृदय सम्राट एकनाथ शिंदे यांचं राजस्थान मध्ये स्वागत असे बॅनर लागलेले आहे. असं आहे की भारतीय जनता पार्टीची ही अपरिहार्यता आहे. भारतीय जनता पार्टीची कितीही म्हणजे नामुष्की आहे. एक काळ हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला हयात होते त्यावेळेला त्यांनी नरेंद्र मोदींना हिंदुहृदय सम्राट म्हणून त्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते होऊ शकले नाहीत. आता एकनाथ शिंदे हे जर बाळासाहेबांची बरोबरी करण्याच्या दृष्टीनं भाजपा बघत असेल तर भाजपाचा किती केविळपणा आहे किंवा भाजपाची किती वाईट अवस्था आहे हे यातून स्पष्ट होतं. मुख्यमंत्री उदयपूरला राजस्थानला गेले होते, मात्र शिवसेनेचा जो उमेदवार आहे त्यांचा त्या उमेदवाराचा प्रचार न करता त्यांनी भाजपचा प्रचार करून ते परत आले. ते त्यांनी त्यांच्या उमेदवाराचा प्रचार केला की नाही केला हे मला माहीत नाही, परंतु भाजपाचा प्रचार केला आणि परत आले ही जर बातमी खरी असेल तर त्यांच्या पुढे दुसरा पर्यायच काय नाही. भाजपाच्याच कोबड्यांवर ते मुख्यमंत्री आहेत. त्यांचे आमदार किती, एक वेळा फक्त मुंबईमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंच्या अभिनंदनाचा बॅनर लावला, भाजपानं एकनाथ शिंदेंना गुडघ्यावर उभं केलं. देवेंद्र फडणवीसांची मुलाखत लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की खाजगीमध्ये एकनाथराव शिंदेंनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, तो बॅनर लावणं आमची चूक झालेली आहे. याचा अर्थ एक बॅनर लावणं किती त्यांच्याकरता अवघड आहे. त्यामुळं ते जे मुख्यमंत्री आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यामुळे भारतीय जनता पार्टी जे सांगेल ते त्यांना करावं लागणार नाही.